नमस्कार, मी स्नेहल चोपडे शौर्य मराठीच्या सुपर फास्ट बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करते. पाहूया आजचे सुपर फास्ट बातमीपत्र. चाळीसगाव येथे संतती नियमनाच्या वेगवेगळ्या पद्धती याविषयी माहिती आणि त्यांच्या निगडीत शंकांचे निरासरण होऊन यावर व्यापक मंथन करण्यासाठी राज्य आणि चाळीसगाव स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र संघटनेच्या संयुक्त विद्यमाने 7 रोजी सुलभ संतती नियमनाचे विविध प्रकार या विषयावर खुले चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. राजपूत लोकमंगल कार्यालयात 4-6 या वेळात हे चर्चासत्र होणार आहे. जळगाव निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेली माहिती लपवल्याच्या कारणावरून भाजपच्या विद्यमान 4 नगरसेवकांविरोधात जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याच याचिकेवर कामकाजही झाले असून 4 नगरसेवकांनी आपला खुलासा सादर करण्याबाबत 15 दिवसांची मुदत न्यायालयाकडे मागितली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जळगाव रेल्वे स्थानकावरील माल धक्क्यालगत मृतावस्थेत अडून आलेल्या तरुणाची ओळख पटली असून पुष्पकांत पाटील असे मयताचे नाव आहे. जामनेर पंचायत समितीमध्ये लिपिक असलेल्या पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. जळगाव येथे थेट अनुदान आपल्या बँक खात्यात जमा होत नसल्याने तणावात असलेल्या धडगाव तालुक्यातील एका आदिवासी विद्यार्थ्याचा जळगावात मृत्यू झाला. बेपर्वा प्रशासनाचा हा बळी आहे. सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात वास्तव्य करणारे शेकडो विद्यार्थी दर्जेदार शिक्षण मिळावे या अपेक्षेने दरवर्षी जळगावात धाव घेतात. त्यांच्या शिक्षणासाठी शासनाच्या डिगभर योजना आहेत, मात्र त्यांचा लाभ त्यांना व्यवस्थित मिळत नाही. निजामपूर जैताने माळमाथा परिसरातील सर्वात मोठ्या 17-सदस्यीय जैताने ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ग्रामपंचायत सदस्य नवल खैरनार यांची शुक्रवारी बिनविरोध निवड झाली. सकाळी 10 ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच ईश्वर नेहादे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत ही निवड झाली. सरपंच ईश्वर नेहादे सूचक तर माजी सरपंच संजय खैरनार हे अनुमोदक होते. बहुजन वंचित आघाडीची भरीप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर आणि MIM चे असुद्दीन ओवेसी यांनी घोषणा केली असताना मुंबईत राजू शेट्टी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात आघाडी संदर्भात चर्चा झाली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि भरीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यात महत्वाची बैठक झाली. 15 ऑक्टोबरनंतर रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार क्रेडिट आणि डेबिट कार्डवर पेमेंट करणाऱ्यांना समस्या येऊ शकतात. भारतीय ग्राहकांची माहिती फक्त भारतातच ठेवण्याचा आदेश रिझर्व्ह बँकेने गुगल, व्हिसा, मास्टरकार्ड या कंपन्यांना दिला आहे. या विदेशी कंपन्यांद्वारे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केले जाते. भारत सरकारकडे या विदेशी कंपन्यांसाठी यासाठी मुदत मागितली आहे. मुंबईमध्ये पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 दिवसीय आढावा बैठकीला सुरुवात झाली असून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी एक खुलासा केला. आगामी लोकसभा निवडणूक शरद पवार हे लढणार नसल्याचे वक्तव्य त्यांनी केलंय. तसेच राष्ट्रवादीकडून लोकसभेसाठी देण्यात येणाऱ्या संभाव्य उमेदवारांची चाचपणी केली जाण्याची शक्यता आहे. वाहन चालवणाऱ्यांना कागदपत्रे सोबत घेऊन फिरणे खूप कटकटीचे काम होते, मात्र परिवहन विभागाने यावर उपाय शोधला आहे. M Parivahan नावाचे ॲप परिवहन विभागाने लॉन्च केलं आहे. या ॲपमुळे गाडीचे कागदपत्रांसोबत घेऊन फिरण्याची गरज नाही, कारण या ॲपवर कोणत्याही गाडीचा नंबर सर्च केल्यानंतर या गाडीबद्दल सर्व माहिती आपल्याला एका जागेवर मिळणार आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या आरोपांवर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे असत्य आहे ते असत्यच आहे असे म्हणत त्यांनी तनुश्रीचे आरोप फेटाळले. 2008 साली हॉर्न ओके प्लीज या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान नानांनी असभ्य वर्तन केल्याचा तनुश्रीचा आरोप आहे. याबरोबरच आजचं बातमीपत्र इथेच संपलं. पाहत राहा शौर्य मराठी, आपले चॅनल आपल्यासाठी. नमस्कार.